नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की काल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांचं नेमकं किती नुकसान झालेलं आहे नेमकी काय माहिती सध्या उपलब्ध झालेली आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यामध्ये गहू द्राक्षासह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे मित्रांनो जायखेडा नामपूर मनमाड सायखेडा परिसरात अवकाळी पावसाने नुकसान झालेली माहिती आलेली आहे मनमाडला कांदा चाळीचे नुकसान झाले आहे सटाण्यात कांदा डाळिंबाचे मोठे नुकसान झालेले आहे परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली हा पाऊस रात्री उशिरापर्यंत थांबून थांबून येत होता दिवसभर ढगाळ वातावरण व ऊन सावलीचा खेळ चालू होता सायंकाळच्या सुमारास अचानक आबाळात ढगाची गर्दी झाली आणि वादळासह ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट करत अवकाळी पावसाने जोराची हजेरी लावली यामुळे शेतकरी व मजूर वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली पाऊस व ढगाळ वातावरणाची स्थिती पुढचे काही दिवस अशीच राहणार असल्याचे अंदाज व्यक्त केलेला आहे शेतकरी वर्ग त्यामुळे धास्तावला आहे पिकाचे नुकसान व विविध रोगांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढणार आहे पिके वाचवण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे नामपूरसह परिसरात गहू व डाळिंबाचे नुकसान झालेलं आहे नामपूरसह परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा काल जाणवत होता सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावण्याने अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला नामपूर उत्राने राजापूर पांडे श्रीपूरवडे या भागात जोरदार पाऊस सुरू झाला नामपूर येथील शेतकरी भाऊसाहेब कापडणीस यांचा सहा एकर हा वादळी पावसाने भुईसपाट झाला तर मित्रांनो इकडे जळगाव धुळे नंदुरबार इकडे पाऊस झालेली माहिती येत आहे गारपिटीसह अवकाळी पावसाचा संपूर्ण खानदेशातील रब्बी हंगामाला फटका बसला आहे सोमवारी सायंकाळी नंदुरबार धुळ्यासह सा जळगाव जिल्ह्यात बेमोसमी पाऊस झाला दरम्यान लांबकानी शिवारात बोरसुले येथील शीतल राकेश गिरासे वय पंचवीस येथील मजूर महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली अमळनेर जळगाव पाचोरा साक्री धुळे शहादा तालुक्यात पाऊस झाला कापणीवर आलेला गहू गहू हा आडवा पडला तर अन्य पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे जळगाव शहरात रात्री साडेआठ नंतर पावसाने हजेरी लावली बाळद तालुका पाचोरा येथे हलक्या सरी बरसल्या अमळनेर येथे रात्री एक तास पाऊस झाला गुळे परिसरात व रावेर येथे रात्री विजाच्या कडकडाटासह हा पाऊस झालेली माहिती सध देत आहे तर शहादा तालुक्यातील पूर्व भागात बामखेडा व मलगाव भागात वसमार साखरी व शिरदाणे धुळे परिसरात गारपीट झाली मित्रांनो पुन्हा गारपिटीचा इशारा हा देण्यात आलेला आहे राज्यात बहुशा बहुतांश भागात हवामानात उल्लेखनीय बदल होत असून आठ आणि नऊ मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात गारपिटीसह पाऊस होईल असा इशारा हा वर्तवण्यात आलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा